छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही मगाशी बोलत होतात आणि त्यांच्या कामाबद्दल आपण बोलतो <coughs> गेल्या काही दिवसांमध्ये प म्हणजे तो कधी कधी तो वाद राहिलेलाच आहे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये म्हणा किंवा इव्हन पॉलिटिक्समध्ये मेन श्री पॉलिटिक्समध्ये नसला तरीसुद्धा एका इंटेलेक्च्युअल सर्कलमध्ये तो वाद राहिला की छत्रपती शिवाजी महाराजांचं पोट्रेल काय म्हणून असावं हिंदू राजे म्हणून त्यांचं असावं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक की हिंदू स्वराज्याचे संस्थापक की रयतेचे राजे विशेष करून गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा हा वाद डोकावर काढायला लागला आहे तुम्ही स्वतः ती भूमिका जगलात त्याच्या निमित्ताने तुमचं वाचन झालं एक कलाकार म्हणून तुम्ही तर ती भूमिका जगलात पण एक राजकारणी म्हणून जेव्हा तुम्ही याच्याकडे बघता छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू किंवा गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणणं या सगळ्या गोष्टींकडे एक त्याला वेगळे पॉलिटिकल कॉनोटेशन्स आहेत तुम्हाला वाटतं हिंदू राजे किंवा एका विशिष्ट धर्माचा विरोध करणारे शिवाजी महाराज हे पोटरेल योग्य आहे मला वाटतं असे कोणतेही पुरावे जर असतील तर ते समोर ठेवले गेले पाहिजेत या बाबतीमध्ये म्हणजे खूप एक साधी गोष्ट आहे म्हणजे आत्ताच्या काळात एक जाणीवपूर्वक एक गोष्ट अशी दिसते की मागील इतिहासातल्या काही गोष्टी काढून त्याच्यावरून आत्ताच्या काळात हा वाद पसरवणं म्हणजे मी जनमानं हिंदू आहे याचा मला अभिमान असणं काय आहे पण त्याचबरोबर माझा धर्म माझी जात ही माझी घराच्या उंबरठ्याच्या आत असली पाहिजे मी घराच्या उंबरठ्या बाहेर पाऊल टेकल्या टाकल्यानंतर राष्ट्र ही केवळ एकच माझं प्राधान्य असलं पाहिजे आणि हे राष्ट्र निर्माणाचं काम ही जी भावना आहे ही पहिल्यांदा या मातीत कोणी रुजवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवली कारण तोपर्यंत वेगवेगळ्या संस्थानांमध्ये असलेले किंवा वतनांमध्ये आपण त्यावेळी वतनदारी जास्त होती तर या वतनदारांना एकत्र करून एक लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणं हे एका दृष्टीनं राष्ट्रनिर्माणाची सुरुवात आहे आणि त्यामुळे जर महाराजांची ही जर गोष्ट म्हणायची झाली तर महाराजांच्या स्वराज्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर एक विचार करा धर्माधिष्ठित अनेक राज्य आली ती अनेक धर्मांची होती ती उदयाला आली ती लयाला गेली त्यानंतर महाराजांच्या स्वराज्यापेक्षा आकारमानानं मोठी असलेली अनेक राज्य जगाच्या पाठीवर उदयाला आली ती लयाला गेली कदाचित वैभवानं मोठी असलेली अनेक राज्य लयाला गेली परंतु साडेतीनशे वर्षांनंतरसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेतलं की आजही प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून येतो फार महत्त्वाचं कारण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते म्हणजे त्या स्वराज्याला असणारं नैतिक अधिष्ठान आणि हे जे नैतिक अधिष्ठान होतं ते रयतेच्या कल्याणाचं नैतिक अधिष्ठान होतं त्यामुळे मला जो काही माझा तोड तोडका मोडका अभ्यास आहे मी कायम असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे सगळ्यात महत्त्वाची बिरुदावली आहे ती रयतेचे राजे ही सगळ्यात महत्त्वाची बिरुदावली